आणि डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोबतच विधानसभेचे अध्यक्ष या सर्वांना एक पत्र पाठवलं आहे. कर्नाटक महाराष्ट्र सीमावादावरती डॉक्टर नीलम गोऱ्हेंनी हे पत्र पाठवल्याची माहिती आहे. सीमावासियांच्या पाठीशी महाराष्ट्र असल्याचा ठराव येत्या अधिवेशनामध्ये घेतला जावा अशी मागणी या पत्राच्या माध्यमातून नीलमताईंनी केली आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये यामुळे सीमावादाचा प्रश्न गाजेल, हा मुद्दा लावून धरला जाईल असा सध्याचा कयास आहे. आपले प्रतिनिधी राजू सोनवणे आपल्याला अधिक माहिती देतील. राजू, नीलमताईंनी लिहिलेल्या पत्रात कोणत्या बाबींचा उल्लेख केलेला आहे? नरदा पाहतो आपण 19 तारखेपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू होतंय आणि हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून सीमा भागाचा प्रश्न जो आहे तो गाजण्याची शक्यता आहे. कारण विधान परिषदेच्या सभापती उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विधानसभा अध्यक्ष उपाध्यक्षांना पत्र लिहिलेलं आहे आणि या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राच्या अखंडतेबाबत आणि मराठी भाषिक सीमावासियांच्या पाठीशी महाराष्ट्र संपूर्णपणे उभा आहे अशा प्रकारचा ठराव आणावा अशा प्रकारची ही मागणी केलेली आहे. त्यामुळे साहजिकच आहे की या सगळ्या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कर्नाटक सीमावादाचा प्रश्न सुरू आहे, अनेक जे आहे ते आंदोलन सुरू झालेले आपल्याला पाहायला मिळाली. महाराष्ट्रातले अनेक भाग जे आहे ते इतर राज्याला सुद्धा जोडले अशा प्रकारची सुद्धा मागणी होताना पाहायला मिळते. त्यामुळे महाराष्ट्र कुठेतरी अखंड असला पाहिजे आणि सीमावासियांच्या पाठीशी महाराष्ट्र उभा राहिला पाहिजे असा ठराव आणण्यासाठी विरोधकांनी जे आहे ती आता मागणी करायला सुरुवात केलेली आहे. उपसभापतींनी हे पत्र लिहिलं आहे त्यामुळे पहिल्याच दिवसापासून ही मागणी जी आहे ती जोर धरू लागेल असं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे राज्य सरकारच्या वेळी नेमकी काय भूमिका असणार आहे हे सुद्धा पाहावं लागणार आहे. धन्यवाद राजू या माहितीबद्दल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.